लाइव्ह शोध सत्य बातमीचा। ग्रामसेवक होणार ग्रामपंचायत अधिकारी, महाड मध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत। आज महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्या अंतर्गत ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या दोन पदांचे एकत्रीकरण करून त्यांना नवीन नाव देण्यात आले आहे, ग्रामपंचायत अधिकारी। या निर्णयामुळे ग्रामपंचायतींमध्ये सेवा अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल। शासनाच्या आदेशानुसार या पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे विद्यमान वेतनमान कायम ठेवून सुधारित सेवांचा लाभ दिला जाणार आहे। हा निर्णय महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे। या निर्णयाचे महाड तालुक्यातील ग्रामसेवकांनी उत्साहात स्वागत केले आहे। पंचायत समितीच्या आवारात फटाक्याची आतिषबाजी करत त्यांनी या निर्णयाचा आनंद साजरा केला। स्थानिक ग्रामसेवकांच्या मते शासनाचा हा निर्णय त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी प्रेरित करणार आहे। महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन DNA 136 ग्रामसेवक संघटनेची गेली 10 वर्षे शासनाकडे मागणी होती की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पद रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून असं एक पद निर्माण करावं, जेणेकरून ग्रामसेवकांच्या जे प्रमोशनचं होतं त्याचा लाभ आम्हाला मिळणार होता। आणि खरोखर काल झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची सभा झाली आणि आमच्या ग्रामसेवक युनियनची गेली 10 वर्षाची असणारी मागणी की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद हे रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी असे एकच पद करावं आणि ही मागणी काल कॅबिनेटच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आली। आणि काल मंजूर झाल्यामुळे आज आम्ही हा जल्लोष कार्यक्रम इथे ग्रामपंचायत समिती महाडची इथे जल्लोष करत आहोत। आणि खरोखर सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री गिरीजी महाजन साहेब, या सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सगळ्यांचं आम्ही आभार मानतो आणि त्यांचा अभिनंदनही करतो। आणि आज आमच्या संपूर्ण महाड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आमच्या महाराष्ट्र युनियन चे राज्याध्यक्ष सन्माननीय संजीवजी निकम साहेब, तसेच आमचे सचिव सन्माननीय सुचितजी घरेत साहेब यांचंही अभिनंदन करतो, त्यांच्यासमवेत असणारे त्यांचं सर्व संचालक मंडळ यांचंही अभिनंदन करतो। खरोखर आज तमाम आमच्या 27,000 ग्रामसेवकांचं महाराष्ट्रातील सगळ्यांचं हित झालेलं आहे आणि या शासनाने जी आमची मागणी मान्य केली आम्ही शासनाचंही संपूर्ण त्यांच्या मंडळाचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।